निश्चित या ठिकाणी आमचे अक्ष अक्षयदादा पाटील गणेशदादा पाटील निश्चित कानपोली गावाचा विचार केला कानपोली संघाचा तर स्वर्गवासी दिवंगत रतनबुवा पाटील ट्रॉफी मध्ये देखील ग्रामीण गटामधून निश्चित ग्रामीण गटामधून फायनल पटकावली गेली आणि जरूर हा असा कानपोली संघ आणि हे मात्र या ठिकाणी आज त्यांच्याच मैदानावरती नाईट स्पर्धा आणि निश्चितच प्रभाकर्षक पाटील यांचा विचार केला तर या स्पर्धेसाठी तब्बल 5000 रुपये अशी देणगी मात्र या ठिकाणी त्यांच्या वतीने या स्पर्धेला लाभली आहे. निश्चितच मान्यवरांचं मात्र या स्पर्धेच्या वतीने मी पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक धन्यवाद मानतोय आणि मात्र या ठिकाणी त्यांचं खूप खूप आभार आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि जाऊया त्या ठिकाणी खेळपट्टीवरती आमचे स्कोरर मित्र जतीन गोंधळी मात्र या ठिकाणी अचूकच स्कोरिंग मात्र त्यांच्या माध्यमातून पार पडतीय आणि जरूर आपण मागच्या मॅचचा आवाज ऐकलात ते म्हणजेच रिव्हॉल्व म्हात्रे सर निश्चितच ओवले गावचे आणि त्यांचा आवाज गोड आवाज आपण मागच्या इनिंग मध्ये पाहिलात. यावेळी जाऊयात पुन्हा एकदा आपण खेळपट्टीवरती. आतापर्यंत गोलंदाजचा विचार केला तर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती निश्चितच सिद्धी तुरमाले टीमचा शिवतेज क्रिकेट टीम तुरमाले ऋषी घरात मागच्या मॅचचा हिरो निश्चितच ऋषी घरात त्याला या ठिकाणी 1000 रुपयाचं कॅश प्राईज देखील मिळालं होतं आणि जरूर निश्चितच या ठिकाणी आता जर विचार केला तर दुसरा चेंडू मात्र नो या ठिकाणी कुठेतरी थोडीशी बॅकफुटवरती कामगिरी दिसली आहे. मात्र चेंडू पडल्यानंतर यावेळी मात्र उचली चेंडूला मात्र थोडी जास्त दिली आहे आणि जरूर चेंडू सरळ या ठिकाणी जातो यष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि यावेळी मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे. गोलंदाज ऋषी घरात निश्चितच शिवतेज क्रिकेट टीम तुरमाले आणि निश्चितच आमचे परम मित्र बेळवडी गावचे सुयश पाटील यांच्या वतीने देखील या स्पर्धेला आणि या तुरमाले संघाला शुभेच्छा देत आहेत. मात्र पाहूया चेंडू हवेत आहे 38 सर्कलच्या बाहेर देखील निघाला नाही आहे आणि त्या ठिकाणी मात्र हा सुरेख झेल मात्र पकडला गेला आहे आणि जरूर या ठिकाणी पहिला हद्रा बसेल तो म्हणजेच जय हनुमान सिद्धी करुल टीमला. पहिला गडी सचिन गायकर बॅक टू द डगआउट. त्यानंतर आदरणीय मच्छिंद्रजी पाटील वलप या दोन्ही व्यक्ती महत्वाचं आणि निश्चितच मच्छिंद्र पाटील यांच्या वतीने स्पर्धेसाठी तब्बल 2500 रुपये अशी देणगी निश्चितच आमच्या ऑर्गनायझर कमिटीकडे मात्र आली आहे आणि या स्पर्धेच्या वतीने या दोन्ही मान्यवरांचं आणि निश्चितच सर्व थोर देणगीदारांचं मी या स्पर्धेच्या वतीनं खूप खूप सहर्ष स्वागत आणि आभार मानतोय. मात्र पाहूया पहिला गडी बाद झाल्यानंतर मात्र या ठिकाणी जर विचार केला तर नौका फलंदाज स्वप्नील पाटील सचिन गायकरला परतावं लागलं. आतापर्यंत चेंडू समाप्त झालेत टोटल 4 म्हणजे अद्यापही पहिल्या पिवांचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती ऋषी घरात असताना नो बॉल त्याने थोडस चुकी केली होती खराब चेंडू फेकी केला आणि त्यानंतर जर विचार केला तर मात्र कमबॅकिंग गोलंदाजी राहिली आहे गोलंदाजाकडनं. पाहूया यावेळी ऋषी घरात पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तुरमाले टीमचा यावेळी पुन्हा एकदा उचली दिली आहे चेंडूला मात्र काय सुरेख क्षेत्ररक्षण आहे. आता जर विचार केला तर निश्चितच फर्स्ट स्लिप मध्ये मात्र चेंडूला अडवलं गेलं आणि या ठिकाणी मात्र डॉट बॉलची सांगता डॉट बॉलच्या सांगतेनंतर मात्र कम बॅकिंग गोलंदाजी राहिली आहे बॅकअप दिलं निश्चितच चांगली गोलंदाजी ऋषी घरात मागच्या मॅचचा हिरो मात्र या ठिकाणी या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी करत असताना समोर यावेळी डावखुऱ्या हाताचा स्वप्नील पाटील यावेळी मात्र निश्चितच अपच्या दिशेनं पॉईंटच्या क्षेत्रामध्ये गॅप शॉट सिलेक्षन चेंडू थांबणार नाही आहे. पहिलं षटक समाप्त आणि निश्चितच जय हनुमान सिद्धी करवलं टीम जाऊन पोचली टोटल एक गडी बाद 8 या आकड्यावरती.
किती हे गाणं गायलं गेलं माझ्यासाठी झाला ऐकायला कितींदा पाहिलं एरडो झेलं ते म्हणजेच निश्चितच स्वर्गवासी पंढरीशेठ फडके ज्यांचं 21 तारखेला निधन झालं आणि या नेतीच्या पुढे आपण काही करू शकत नाहीयेत हे मात्र खरी आहे खरं आहे निश्चितच हृदयविकाराचा झटका त्यांना मात्र आला गेला आणि त्यांना मात्र या ठिकाणी कुठेतरी आपल्यातून ते निघून गेले आणि जरूर त्यांच्या मात्र आत्म्यास चिरशांती लाभो हेच मात्र मी परमेश्वराकडे प्रार्थना करतोय. मात्र पाहूया ही नाईट रजनी स्पर्धा चांगलं आयोजन आणि जरूर आजचा चौथा दिवस आणि पाहूया हा सामना एका बाजूने तुरमाले दुसऱ्या बाजूला सिद्धी करवले फुलर लेंथ चेंडू पुल केलाय चेंडू थांबणार नाहीये जाईल फाइन लेग शॉर्ट फाइन लेगच्या क्षेत्रामध्ये यावेळी मात्र शतरक्षक होते परंतु त्यांच्या डोक्यावर नाव्याच्या बाहेर चेंडू सी मारेच्या पलीकडे वन बाउन्स चौकार आदरणीय योगेंद्रजी पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्ते तर प्रभाग क्रमांक एक अध्यक्ष यायचे मंचावरती या ठिकाणी आपले सहर्ष स्वागत असेल निश्चितच पाहूया जबरदस्त फटका पाहायला मिळाला पूल केलं फक्त फलर लेंथ चेंडू होता आणि फलंदाचा विचार केला तर या ठिकाणी नयन पाटीलच्या बॅट मधून पुन्हा एकदा हे काय घडलंय वारंवार या ठिकाणी मात्र पंच आमच्याकडे वळतील इट इज अ वाईट बॉल वाईट बॉलच्या सांगतेनंतर मात्र जरूर वाईटच्या मदतीने धाव पटलावर चढवली जाईल मात्र निश्चितच नयन पाटील मैदानामध्ये भविष्यकाल असा जर विचार केला तर निश्चितच नयन पाटील आणि स्वप्नील पाटीलची जोडी मैदानामध्ये सचिन गायकर परतला पहिला चेंडू डॉट झाला त्यानंतर त्याला विकेट यावेळी मात्र सोडावं लागलं आणि तो मात्र सरळ जाऊन यावेळी मात्र आपल्या तंबू मध्ये अडकलाय मात्र पाहूया या ठिकाणी जर विचार केला ज्याच्या बॅट मध्ये एक चौकार देखील पाहिला तोच फलंदाज नयन पाटील यावेळी पुन्हा एकदा मात्र झेल जमिनीला दान जीवदान दिलं फलंदाज या ठिकाणी जर पाहिलं तर नयन पाटीलला ओव्हर थ्रो आणि कुठेतरी थोडीशी चुकीची कामगिरी क्षेत्ररक्षणामध्ये जरूर थोडीशी चुकी झाली आहे तुरमाले संघाकडनं मात्र निश्चितच जर विचार केला तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सौरभ वांगिलकर या ठिकाणी ह्या दुसरा टॉमकाट बॉलिंग ट्रॅक वरती आला पहिला चेंडू चौकार त्याच्या गोलंदाजी मध्ये मात्र कुठेतरी त्याला मार खावा लागला मात्र त्यानंतर वाईट आणि यावेळी वेगवान रफ्तार का सौदागर जरूर या गोलंदाजाला म्हणावं लागेल कारण की काय गोलंदाजी राहिली आहे चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये अवघ्या फक्त एका सेकंदामध्ये जाऊन सोपवलाय मात्र जरूर जर विचार केला तर धावपटलावर धावसंख्या 15 निश्चितच पाहुयात गोलंदाज पुन्हा एकदा सौरभ यावेळी उडवलाय जरूर मारायचा होता मात्र त्या ठिकाणी कुठेतरी चेंडूला उंची जास्त लांबी कमी परंतु क्षेत्ररक्षक देखील पोहोचू शकले नाही आहेत चेंडू पर्यंत आणि या ठिकाणी मात्र दोन धावा कंप्लीट आणि दोनच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला यावेळी 17 या आकड्यावरती निश्चितच आजचा विचार केला तर बेलवडी गावचे समुद्र जर विचार केला त्यांचा आवाज देखील समालोचनाच्या माध्यमातून दिनेश पाटील सर त्यानंतर रिवान म्हात्रे सर वोवले यांचा देखील आवाज आपण या ठिकाणी ऐकताय निश्चितच पाहूया या ठिकाणी मात्र रिव्हर्स सीट कॅप्टन करण्याचा तप करायचा होता फलंदाज नयन पाटीलला मात्र जरूर या ठिकाणी सिंगल मिळाली आहे नयनच्या खात्यामध्ये एक गेली आहे मात्र टोटलचा विचार केला तर धावपटलावर धावसंख्या 18 निश्चितच हे दुसरं षटक प्रगतीपथावरती सौरभ वांगिलकर यावेळी मात्र बॉलिंग ट्रॅकवरती हा दुसरा ट्रम्प कार्ड गोलंदाजी करत असताना आतापर्यंत चेंडू समाप्त झालेत 5 म्हणजे शेवटचा एक बॉल शिल्लक आहे पहिला चेंडू चौकार त्यानंतर व्हाईट बॉल तिसऱ्या चेंडूवरती दोन धावा आणि त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाजी मात्र पाहूया निश्चितच या ठिकाणी ऑन स्ट्राईकला यावेळी फलंदाज असेल स्वप्नील पाटील आणि नयन पाटील अशी जोडी नयनच्या बॅटमधून मात्र फटके पाहायला मिळालेत यावेळी थोडस चुकीचं टायमिंग
बैट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये आणि दुसरे षटक समाप्त झालं। जे हनुमान सिद्धी करवले टीम जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे आतापर्यंत एक गड्याच्या नुकसानावरती 18 या धावेवरती। निश्चितच दोन षटकांचा सामना समाप्त झाला आणि या ठिकाणी जर मात्र पाहिलं तर दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपटलावरती लागले त्या म्हणजेच 18 म्हणजेच मित्रांनो मॅच धाव मात्र या ठिकाणी जमा किती करतोय सिद्ध करवले संघ। मात्र निश्चितच तुरमाल यांनी सिद्ध करवले अशी बिग फाईट मॅच आणि निश्चितच दुसऱ्या सत्रामधील पहिला सामना या ठिकाणी मात्र स्टार्ट केला। आयोजकांनी मात्र चांगली संकल्पना आणि चांगली नाईट रजनीची स्पर्धा आज आझाद मैदान कानपोलीच्या ह्या मैदानावरती यावेळी मात्र जर विचार केला तर आमचे अक्षयदादा पाटील असतील, गणेशदादा पाटील असतील, भूषणदादा पाटील यांच्या वतीने त्यांचं स्वप्न मात्र या ठिकाणी मात्र साकार होत असताना यावेळी काय वेगवान गोलंदाजी आहे। मात्र निश्चितच थोडासा ऑफस्टंप सोडून जरूर चेंडू सरळ इस्रक्षेत हातामध्ये गेला मात्र चुकीचं टायमिंग वापरलं जातंय फलंदाजांकडं। जर विचार केला तर फलंदाज स्ट्राईकला असेल नयन पाटील, गोलंदाज तिसरा टमकाट कल्पेश गायकर, पहिला गोलंदाज ऋषी खरत, दुसरा गोलंदाज सौरभ वांगीलकर आणि तिसरा गोलंदाज या ठिकाणी कल्पेश गायकरचा वापर केला जातोय। बघूया यावेळी बॅट कडा लागली आहे जरूर कॅप शॉट सिलेक्शन, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय शॉट थर्डमॅनला चकवून चेंडू सीमा रेषा पलीकडे थर्डमॅन क्षेत्रात जागा निर्माण केली आहे, येतोय दमदार चौकार। बऱ्याच काळानंतर मात्र चौकार आलाय जरूर आणि निश्चितच जर पाहिलं तर या ठिकाणी मात्र गोलंदाज कल्पेश गायकर वरती हा प्रत्यय चढवलाय। गॅप शॉट सिलेक्शन आणि निश्चितच नयन पाटीलच्या बॅट मधनं यावेळी लाफ करायचा होता, चेंडू बराच काल हवेत आहे क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत मात्र त्या ठिकाणी थोडासा विलंब झालाय आणि या ठिकाणी चेंडू सरळ जमिनीला दांतोपर्यंत चोरल्या जात आहेत। गोळीच्या वेगानं गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या ठिकाणी मात्र धावा 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि 3 धावेच्या मदतीनं संघ मात्र पुढे सरकणार जरूर। सिद्धी करवले टीम जय हनुमान सिद्धी करवले संघ जाऊन पोहोचला या ठिकाणी टोटल 25 या आकड्यावरती। तर निश्चितच धावपटलावरती लागले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तिसरा ट्रम्पकार्ड कल्पेश गायकर, 3 चेंडू झाले समाप्त, त्यांना धावा खर्च केल्या 3 चेंडू मध्ये 7 आणि या ठिकाणी यावेळी लाफ केलाय मात्र निश्चितच फलंदाज मात्र रिव्ह्यू घेतला जाईल आणि जरूर निश्चितच 9 साठी रिव्ह्यू असेल पंचांकडनं चेक केला जाईल। आमच्या ठिकाणी या स्पर्धेचे ऑर्गनायझर अक्षयदादा पाटील आहेत, जरूर अचूक डिसिजन मिळेल या ठिकाणी। इट इज नो बॉल येतोय या ठिकाणी मात्र नो चेंडू हाईट फॅक्टर ओळखलं आणि जरूर या ठिकाणी मात्र हा नो चेंडू घोषित केलाय। निश्चितच आमचे ऑर्गनायझर अक्षयदादा पाटील, त्यानंतर गणेशदादा पाटील आणि भूषणदादा पाटील, चांगलं जर विचार केला तर आतापर्यंत हे नाईट स्पर्धेचं स्पर्धेची संकल्पना मात्र या ठिकाणी प्रत्यक्षात उतरवित असताना मात्र जरूर या ठिकाणी नो चेंडू म्हणजे चुकीला माफी नाही आहे, पुढच्या चेंडूवरती माफी नसेल भले काही असो
मात्र निश्चितच या ठिकाणी या चेंडूचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल फलंदाज स्वप्निलला नयन पाटीलला. मात्र पाहूया नऊ चेंडू मध्ये त्याने 16 धावा जमवल्या तो वैयक्तिक खेळी आणि बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश त्यानं मात्र या ठिकाणी आतापर्यंत 4 चेंडू फेकी केलेत एक चेंडू नो त्यातला मात्र या ठिकाणी पकडला गेलाय गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी हे काय घडलंय पुन्हा एकदा नऊ चेंडू बॅक टू बॅक या ठिकाणी दोन चेंडू नो फेकलेत आणि गोलंदाज झाला या ठिकाणी मात्र थांबावं लागेल. गोलंदाज जरूर या ठिकाणी बाद केला जातोय आणि निश्चितच कल्पेश गायकर कुठेतरी चुकीची लेंथ गोलंदाजानं पकडली आता जर विचार केला तर तीन चेंडू समाप्त झाले त्या षटकामध्ये त्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडू नो फेकलेत टोटल धावा धावपटलावरती 28 धावा आतापर्यंत जे हनुमान सिद्धी करवले संघ निश्चितच चांगली कामगिरी राहिली आहे. गोलंदाजचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज ऋषी घरतनं धावा खर्च केले 8 एक गडी बाद केला त्यानंतर सौरभ वांगिलकर त्यांना दुसरं षटक हाताळलं दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 10 धावा खर्च करून या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सफलता त्याला मिळाली नाहीये. मात्र त्यानंतर तिसरं षटक हाताळलं होतं कल्पेश गायकरनं मात्र या ठिकाणी कुठेतरी गोलंदाजाला थांबावं लागलंय. मात्र पाहूया या षटकात मध्ये आता तर विचार केला तर वापर केला जाईल गोलंदाज अथर्व जाधव या ठिकाणी निश्चितच तुरमाले टीम शिवतेज क्रिकेट टीम तुरमाले संघाचा गोलंदाज अथर्व जाधव आला. मात्र पाहूया डायरेक्ट हिट मात्र जर डायरेक्ट हिट झाला असता तर कुठेतरी काम झालं असतं मात्र जरूर दोन धावा चोरल्यात फलंदाज नयन पाटीलनं आणि निश्चितच या ठिकाणी टोटल धावेचा विचार केला तर आतापर्यंत एक गडी बाद जय हनुमान या ठिकाणी सिद्धी करवली टीम जाऊन पोहोचली ती म्हणजेच 30 या आकड्यावरती. जबेलिया जर विचार केला सलामी जोडी मैदानामध्ये गेली होती नयन पाटील सचिन गायकर अशी जोडी मैदानामध्ये गेली होती सचिन गायकरला मात्र परतावं लागलं फक्त अवघ्या दोन चेंडूंचा खेळ समा झाल्यानंतर. वा काय जबरदस्त फटका रिव्हर्स सीप अटेंड मात्र त्या ठिकाणी निश्चितच गॅप शॉट सिलेक्शन जागा निर्माण केली आहे आणि चेंडू सी मारेशा पलीकडे जातोय दमदार चौकार. यावेळी पाहू शकाल षटक क्रमांक समाप्त झालं तिसरं मात्र या ठिकाणी 18 चेंडूचा खेळ समाप्त 18 चेंडू मध्ये जर विचार केला तर धावपटलावर धावसंख्या एक गडी बाद जय हनुमान सिद्धी करवली टीम जाऊन पोहोचली टोटल 34 आकड्यावरती. जबरदस्त समुद्र संगीत आजच्या रात्रीत आपण मात्र वाजवत आहे जरूर आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार. आणि त्यानंतर आज जर विचार केला तर महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विद्यमान प्रभुदास अण्णा भोईर हे देखील आज या स्पर्धेमध्ये जरूर या ठिकाणी मात्र आज उपस्थित होणार आहेत. थोड्याच वेळात त्यांची उपस्थिती या ठिकाणी मात्र प्रेक्षणीय असेल या ठिकाणी मात्र ते पोहोचतील निश्चितच. मात्र आपण पुन्हा एकदा कंटिन्यू करूयात जर विचार केला खेळपट्टीचा तर बॉलिंग ट्रॅकवर आलाय संकेत चोरगे पहिला बॉल यावेळी मात्र सरळ बॅटनं खेळून काढला त्या ठिकाणी मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये आय क्षेत्ररक्षक सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं 35 या धावेवरती जाऊन पोहोचला जय हनुमान सिद्धी करवले संघ.
निश्चित फलंदाज सचिन पाटिल स्वप्निल पाटिल अशी जोड़ी मैदान मध्ये फक्त आणि फक्त एक गड़ी बाद झाला आहे आतापर्यंत जे हनुमान सिद्धी करवले टीमचा दुसऱ्या बाजूला लढतायत जकडतायत गोलंदाजी करतायत शिवतेज क्रिकेट टीम तुरमाले मात्र निश्चित गोलंदाजी करत असताना मात्र फक्त आणि फक्त एक गड़ी बाद करण्यामध्ये यश मिळालं तुरमाले टीमला यावेळी मात्र पाहूया फुलर लेंथ चेंडू होता मात्र नीट चा संपर्क झाला नाहीये बॅट एंड बॉल चा आणि जरूर या ठिकाणी मात्र सिंगल आली आहे सिंगल च्या मदतीने संघाची धाव संख्या थोडीशी पुढे सरकेल जाऊन पोहोचली ती म्हणजे सत्ता बिनगड एक गडी बाद 36 याकड्यावरती त्यानंतर आदरणीय मान्यवर पालेबहादूर गावचे विद्यमान सरपंच निश्चित दिलीपजी तांडेल दिलीपजी वास्कर साहेब त्यानंतर निखिल दादा तांडेल आणि त्यांच्या समवेत महेश दादा पवार यांचं देखील या स्पर्धेमध्ये निश्चितच आगमन झालंय आणि या स्पर्धेच्या वतीनं मी त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय खेळपट्टीवरती जर पाहिलं तर फुलरलेंचा चेंडू नो बॉल या ठिकाणी मात्र घोषित केलाय पंचांनी आणि हा नो प्लस सिक्स म्हणजे सात धावा आणि थर्ड अंपायरची मांग केली थर्ड अंपायर वरती जर पाहूयात हाईट फॅक्टर चेक केला जाईल अंपायर रिव्ह्यू असेल आमच्या भूषण दादा पाटील यांच्या वतीने ते या ठिकाणी मात्र चेक केलं जात आहे भूषण दादा पाटील अक्षय दादा पाटील त्यानंतर गणेश दादा पाटील पाहूयात तर नो चेंडू असेल कुठेतरी अतिरिक्त उंचाचा चेंडू आपण पाहिला फुलर लेनचा मात्र त्याचा देखील पुरेपूर फायदा उचलला फलंदाजानं आणि या ठिकाणी षटकार पाहायला मिळाला स्वप्निल पाटील च्या बॅट मधून हा षटकार डावकऱ्या त्याचा फलंदाज यावेळी मात्र क्रीजवरती खेळतोय यावेळी लाफ केलाय मात्र मिस टायमिंग आहे चेंडू हवेत तर दूरवरून क्षेत्ररक्षक धावतायत परंतु चेंडू यावेळी मात्र जमिनीला जरूर दान झालाय आणि या ठिकाणी हा दोन धावा कंप्लीट आणि टोटल जर विचार केला तर जय हनुमान सिद्धी करवली टीम जाऊन पोहोचली यावेळी टोटल 45 आकड्यावरती आतापर्यंत चेंडू समाप्त झालेत संकेत चौकेच्या गोलंदाजी मधनं आतापर्यंत तीन म्हणजे अद्याप तीन चेंडू शिल्लक आहेत पाहूयात गोलंदाज संकेत चोरगे पंचांची या ठिकाणी डावी असते मात्र त्याने स्वीकारली आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती सुसज्ज यावेळी बॅटची लिडिंग गेज या ठिकाणी मात्र आवाज आला होता जरूर मात्र निश्चितच कुठेतरी थोडीशी चुकी झाली आहे अष्टरक्षकांकडनं ही मोठी चुकी या ठिकाणी मात्र चुकीला माफी नसतं हे मात्र क्रिकेटमध्ये निश्चितच मित्रांनो आपण पाहिलं आहे आणि या ठिकाणी मात्र आता स्ट्राईक वरती असेल नयन पाटील ज्यानं 14 चेंडू 23 धावा कुठून काढल्यात आणि नॉन स्ट्राईक वरती स्वप्निल या बेली मात्र खेळी करतो ज्याने 8 चेंडू मध्ये 15 धावा जमवल्यात मात्र पाहूया आता चेंडू शिल्लक आहे त्या षटकातील दोन आणि यावेळी प्रगतीपथावरती हे चौथं षटक संकेत चोरगे शिवतेज तुरमाले टीम कडनं यावेळी तुम्हा मॅच दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती आणि परतावा लागेल फलंदाज स्वप्निल पाटीलला या ठिकाणी मात्र फलंदाजाला परतावं लागलं थोडी अति घाई केली संकटात मात्र म्हटलं तर अति घाई संकटात नाही तसंच मात्र या ठिकाणी घडलंय या दरम्यान आदरणीय सोमनाथजी म्हात्रे पाले बुद्रुक आणि प्रल्हादजी उलवेकर पाले बुद्रुक गावातील आदरणीय व्यक्तिमत्व तसेच महेश पवार यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे दिलीपजी वास्कर साहेब सरपंच पाले बुद्रुक यांचे इथे आगमन झालंय निखिलजी तांडेल उपसरपंच पाले बुद्रुक आज त्यांच्या समवेत महेश पवार हे इथे उपस्थित आहेत बघा या स्पर्धेची शोभा वाढवताना ही सर्व मान्यवर मंडळी आणि थोड्याच वेळात प्रभुदास भोयर उर्फ अण्णा यांचं इथे आगमन होईल महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय प्रभुदास भोयर अर्थातच अण्णा यांचं इथे शुभागमन होईल
निश्चितच धन्यवाद रिवल मात्र सर जरूर सर्व मान्यवरांसह मी देखील या स्पर्धेच्या वतीने सर स्वागत करतो आहे. निश्चितच आमचे जे त्रिवेणी संघ म्हटले जाते ना आमचे ऑर्गनायझर या स्पर्धेचे अक्षयदादा पाटील गणेशदादा पाटील आणि भूषणदादा पाटील यांच्या वरचे प्रेम आहे मित्रांनो. आणि निश्चितच ते प्रेम मात्र या ठिकाणी प्रत्यक्षात आपल्याला दिसत असताना यावेळी मात्र सुरेख फटका सजवलाय आणि चेंडू मात्र थांबणार नाही आहे शेवटच्या चेंडूवरती. यावेळी मात्र आलाय दमदार चौकार आणि टीम जाऊन पोहोचली आहे. आता जे हनुमान सिद्धी करवले संघ टोटलचा विचार केला तर 50 या आकड्यावरती आता गरज आहे ती म्हणजेच येणारे 24 चेंडू आणि कंपल्सरी 51 धावेची. नंतर उत्तरार्धामध्ये जर विचार केला तर तुमचे निश्चितच रिवल म्हात्रे सर गोले यांचा आवाज आपण ऐकाल आजच्या नाईट मध्ये. निश्चितच एक चांगला आवाज गोले गावचे आणि निश्चितच बोलूयात त्यांच्याकडे. ओवर टू कॉम्बॉक्स रिवल म्हात्रे सर. थँक्यू थँक्यू प्रवीण वाघे वलभ यांचा तुम्ही आवाज ऐकलात आणि ज्यांचं खरं तर शुभ आगमन होताना आपण पाहतोय त्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय अर्थातच प्रभुदासजी भोईर अण्णा यांचं इथे शुभ आगमन होणार आहे. काही क्षणातच या व्यासपीठावर पालेबुद्रुक गावातील सरपंच उपसरपंच सर्व मंडळी सोमनाथजी म्हात्रे यांचं इथे शुभ आगमन झालं. या व्यासपीठावर त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत सहर्ष स्वागत सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. चला पुढील टॉस आपण करूया. नक्कीच सामना असेल पालेश्वरी पाले बुद्रुक विपक्ष अंश 11 खेरणी. चला टॉस साठी या. रवी पाटील आणि प्रकाशजी पाटील यांचंही आगमन झाले त्यांचंही सहर्ष स्वागत. व्यासपीठावर आपण पाहतोय या सर्व मान्यवरांना आपल्याच खर तर कानपोली गावातील एक आदर्श सुशिक्षित व्यक्तिमत्व रामचंद्रजी पाटील साहेब देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं करूया स्वागत. आणि पुन्हा एकदा विनंती असेल पालेश्वरी पाले बुद्रुक विपक्ष अंश 11 खेरणे या दोन्ही टीमच्या संघनायकाला की टॉस साठी यायचंय. चला या आपण टॉस साठी. स्पर्धेचा आनंद घेताना महेर आणि निकाल जे खेरणे गावातील आमचे तुमचंही हार्दिक हार्दिक स्वागत महेंद्र. चला टॉस करूया. मॅच सुरू आहे. ज्या पद्धतीने आपण विचार केला तर विनर वर्सेस विनर जय हनुमान सिद्धी करवले आणि त्यांच्या विरोधात शिवतेज तुरमाले. टॉस करूया. नक्की दिनेश पाटील आपण टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल नाणेपैकी करत असताना दोन्ही टीम्स मध्ये पालेश्वरी पाले बुद्रुक एक गाव एक संघ म्हणून ओळखला जातो या पाले बुद्रुक गावामध्ये अर्थातच पालेश्वरी आणि अंश 11 खेरणे. आदरणीय दिलीपजी भास्कर साहेब ग्रामपंचायत विचार केला तर प्रथम नागरिक विद्यमान सरपंच आदरणीय दिलीपजी भास्कर सरांना विनंती करेन की आपल्या शुभाशिते टॉस केला जाईल. एका बाजूला अंश 11 खेरणे तर एका बाजूला मात्र पालेश्वरी पाले बुद्रुक हे दोन संघ. नाण्यापैकीचा कौल जिंकला पालेश्वरी संघानं तर आपला निर्णय का असेल. मैदानावरती बऱ्याच धावा झाल्या मेन फिल्डिंगचा मुख्य कारण काय आजकाल जे ट्रेंडिंग आहे टॉस जिंकून बऱ्याच वेळेला बॅटिंग घेतली जाते पण तुमच्या वाट्यालाही बॅटिंग घेते आता वाट्याला बॅटिंग आली तर कच्ची धावा जमवत धाडस किंवा माणस असणार आहे. टार्गेट असा काय नाही पण जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न. पालेश्वरी संघ यंदाच्या मोसममध्ये अप्रतिम खेळतोय आणि सुंदर खेळ आहे आणि फिनिश करण्यामध्ये खूप छान संघ राहिला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या विरुद्ध यंदाच्या मोसम तुला खेळ झालाय का? जिंकण्याचा प्रयत्न सगळेच करतात पण तुमचा खेळही सुंदर आहे. तुमच्या खेळाविषयी काय सांगशील?
खेल तर चांगलाच आहे, फक्त थोडा मॅचेस एकदम लॉस झाल्यामुळे थोडा कॉन्फिडन्स लो होतो, पण तो दबाव कुठेतरी मागे ठेवून ही मॅच आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. दादा तुमचंही शुभ सन्मान. दिलीप दादा भास्कर साहेब विद्यमान सरपंच यांचंही स्वागत. आदरणीय योगेंद्र पाटील साहेब मनसे आणि योगेजी पाटील साहेब सिद्धी करवले या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. तर ऐकूया उत्तरार्ध कसा रंगतोय, कशा प्रकारे धावांचा डोंगर जो उभा केला त्या पाठलाग केला जाईल का, शिवतेज तुरमाळे संघ धावांचा पाठलाग कसा करेल ऐकूया. मराठी मधला अतिशय गोड आवाज आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट मित्र म्हणजे ओळख राहिले रिवालजी मात्रे सर ओवळे. धन्यवाद बंधू करदर, खूप चांगला मॅच रंगेल कारण पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर इथे पाहायला मिळते चार धावा आल्या. टिट फॉर टॅट करायचे आहेत 51 धावा. गोलंदाज संदीप पाडेल सिद्धी करावल्या टीमचा हा यस डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक इथे मात्र झेल ड्रॉप करतोय आणि तिथे दोन धावा कंप्लीट. 30 यार्ड सर्कलच्या काहीसा बाजूला असलेला हा जेल मात्र ड्रॉप झालाय. पकडो कॅच जीतो मॅच. इथे जेल ड्रॉप झाल्यानंतर काय घडलं बघा मैदानावर. दोन धावा कंप्लीट झाल्यात, 51 धावांचं लक्ष आहे. पहिल्याच बॉलवर चौकार तदनंतर डॉट तदनंतर दोन धावा. 24 चेंडूमध्ये 51 धावा मॅच सुरू आहे. शिवतेज तुरमाळे आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान सिद्धी करवले असा हा मॅच आपण पाहतोय. विनर वर्सेस विनर, जो संघ जास्त धावा काढेल त्या संघाला अजून एक विजय मिळेल. या स्पर्धेचा नियम इनसाइड द आउट. खूप चांगला गॅप. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स बाउंड्री 4 रन्स. डीजे रायगड मध्ये प्रथमच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या नावाने व्हावा हा भूमिपुत्रांचा टास. हे संगीत तुम्ही ऐकलात. नेक्स्ट बॉल पुढे येऊन फ्रंट अगदी एक स्टेप फॉरवर्ड अँड प्ले डायरेक्ट हिट. फलंदाज सुरक्षित. डेंजर झोन होते बॅट्समन होता अर्थातच संदेश चौधरी ज्यानं दोन चौकार ठोकलेत. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 11. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट. कोणत्याही प्रकारची सबलता मिळाली नाही. बॅटिंग करणारा संघ तुम्ही पाहतोय शिवतेज तुरमाळे संघ आणि सिद्धी करवल्या टीमनं काय सलामीच्या अर्थात पहिल्या फेरीमध्ये बॅटिंग केली. 50 धावा कंप्लीट केल्या आणि या मैदानावर 50 धावा म्हटल्या तर फार कठीण आहे. मिस टायमिंग स्ट्रोक जेलकाली क्षेत्ररक्षक टीपला गेलाय जेल आणि समाप्त झालाय बॅट्समन शुभम या खेळाडूचा खेळ. हिंद केसरी डबल हिंद केसरी सातत्यानं पटकावणारा हा बकासूर. तर राहुल भाईचा मधुर अर्थातच जयेश पाटीलचा 50-50 50-50 सोन्या अशा अनेक बैल आहेत जे बैलगाड्या शर्यतीमध्ये आज भरपूर नाव. तर आमचे अनंत आरेकर यांचा वादल पावऱ्या वादल बैल अनेक बैलांची नावं आहेत. उद्या मात्र ओवले मैदानावर बैलगाडा शर्यतींचा अड्डा आहे त्यामुळं बरेच बैलगाडा शौकीन तिथे जातील उद्या ओले मैदानावर. परंतु याच बैलगाडा शर्यतींची आठवण करून देणारे आपला तर पंढरी शेठ फडके यांची आठवण सातत्यानं होतोय. बादल बैलाचे मालक किंगमेकर दादा सरकार यांची आठवण
स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया पंढरी शेठ फडके यांना. परंतु इथे मिळाली सिंगल एक रन. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 12 धावा. 51 धावांचं लक्ष 12 धावा धावफलकावर लागल्या आहेत. फलंदाज नवीन बॅट्समन मैदानावर ऋषी गरत आलाय आणि ऋषी गरत पहिल्याच बॉलला फेस करेन. यस, तिसऱ्या अंपायरची मागणी तिसऱ्या पंचांची मागणी अर्थात स्क्रीनवर पाहिलं जाईल तपासलं जाईल. मोहन पाटील आमचे इथे आम्हाला सूचित करतायत बघा आमच्या आयोजन कमिटीने तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली म्हणजे विश्यू केली. या पण स्क्रीनवर पाहिलं जाईल अँगल चेक केला जाईल आणि गोलंदाजाची शैली तपासली जाईल. हा चेंडू इथे मात्र खोलवर पद्धतीचा लॉंग द कार्पेट ड्राईव्ह खूप चांगला फटका तेवढ्याच चांगल्या पद्धतीने चेंडू कलेक्शन खूप चांगलं. एक एक धाव मिळते संघाची धावसंख्या एक न वाढते. धावसंख्या धावफलकावर 13 16 बॉल 38 धावांचं लक्ष अजूनही शिल्लक आहे. 2 धावा एक एक धाव आली आहे प्रत्येक बॉल वर डावखुरा गोलंदाज. नॅचरल स्विंग इथे हवेमध्ये झेल फटका फसलाय परंतु झेल ड्रॉप. आणखी एकदा झेल ड्रॉप झाली सिद्धी करवले टीमच्या क्षेत्ररक्षकाकडनं. 2 झेल ड्रॉप आणि थोड्याच वेळात रॉयल एंट्री. आणि नक्कीच रॉयल एंट्री होतोय अर्थात सन्माननीय आदरणीय प्रभुदासजी भोईर महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय प्रभुदास भोईर अण्णा यांचं इथे शुभ आगमन फटाक्यांच्या आतषबाजीनं. आज आपण ज्यांचं शुभ आगमन रॉयल एंट्री. मातारी आणि जनरल कामगार युनियनच्या राष्ट्रीय संघटकपदी आदरणीय प्रभुदास भोईर मी सर्वांचे लाडके अण्णा यांची मात्र नियुक्ती झाली त्याबद्दल पहिल्यांदा प्रभू अण्णा यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन सुद्धा. नक्कीच बंधू खरं तर अण्णांसोबत सुभाषजी गायकवाड त्याचबरोबर नूर खान चंद्रकांतजी कोहली देवीदास भोईर तेजस भोईर विजय उलवेकर या सर्व मित्र परिवाराचं देखील हार्दिक स्वागत. बघा दिनेश सर खरं तर अण्णांची एंट्री नेहमीच रॉयल असते. आज वल्लभ रजनीमध्ये बघा काय वाहनांचा ताफा सभोवताली मैदानाच्या भोवताली वाहनं तब्बल 40 ते 50 वाहनं मैदानाच्या आतमध्ये रॉयल एंट्री प्रभुदास भोईर अर्थात अण्णांची तुम्ही पाहिले आहेत. बघा प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असावा आणि अण्णांचा स्वभाव नेहमीच दिलदार असतो. आम्ही अनेक स्पर्धेना पाहतो अवश्य ते भेट देत आहेत आणि स्पर्धेला भेट दिल्यानंतर सडल हाताने मदत देखील करतायत. एकदा अण्णांसाठी जोरदार टाळ्या. आज इथे उपस्थित झालेत अण्णा या स्पर्धेची शोभा द्विगणित झाली आहे. मोस्ट वेलकम अण्णा सहर्ष स्वागत. घरामध्ये दत्त मंदिर अर्थातच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्ताचे निश्चिंत भक्त म्हणून अण्णांना ओळखलं जातं. ज्यावेळी दत्त जयंती असते
थेट आम्ही देखील अण्णांच्या घरी जात असतो आणि दत्तांचं दर्शन घेत असतो. असे दत्त भक्त आदरणीय सन्माननीय प्रभुदासजी भोईर तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके अण्णा आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. आज गावदेवी चषक 2024 कानपोली नगरीमध्ये आणि अण्णांची एंट्री मी प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत असतो. बघा पेट मैदानावर देखील अण्णांनी उपस्थिती दर्शवली, वल्लभ मैदानावर देखील अगदी मित्रांच्या समवेत अगदी काय मित्रांचा प्रतिसाद आहे, मित्रांची साथ आहे अण्णांना आज आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि ते प्रभुदासजी भोईर यांचं सहर्ष स्वागत. स्वागत असेल अर्थातच सुभाषजी गायकवाड, नूर खान सर, चंद्रकांत कोहली, देविदास भोईर, तेजस भोईर, विजय उलवेकर, सर्व त्यांच्या सोबत आलेले मित्र परिवार आणि पालेबुद्रुक गावातील सरपंच उपसरपंच आणि याच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्वांचं करूयात स्वागत. कानपोली गावचे सरपंच देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी उल्लेख केला की सातत्यानं या स्पर्धेला सदिच्छा भेट देणारी सर्व मंडळी. मॅच तर सुरू आहे, नक्कीच बघा वाहनं थोडी बाहेर काढली जातील, लगेच आपण मॅच सुरू करूया. आणि रिवाळ सर, खऱ्या अर्थानं अण्णांचं आगमन झालं म्हणजेच पैसा हा फॅक्टर आलाच, कारण या स्पर्धेला आदरणीय प्रभुदास अण्णा भोईर यांच्याकडून तब्बल 25,000 रुपयाची नगद राशी देणगी म्हणून येते आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट माथाड्या जनरल कामगार युनियनच्या राष्ट्रीय संघटकपदी मात्र आपल्या अण्णांची नियुक्ती झाली, त्याबद्दल अण्णा तुमचं विशेष कौतुक. आणि मी नेहमी सांगतो की धिगभर पैसा असला म्हणून माणूस रॉयल बनत नाही, तर रॉयल बनण्यासाठी माणूस रिअल असावा लागतो. आणि तुमच्या आमच्यातला रिअल हिरो म्हणजेच खऱ्या अर्थानं प्रभुदास अण्णा भोईर हे नाव कायम सर्वांच्या स्मरणात राहील. नक्कीच नक्कीच दिनेश सर, खरं तर पैसा बऱ्याच जणांकडे असतो परंतु ती देण्याची धमक दानक ही कमी लोकांकडे असते. ती दानकता ती दानशूरता अण्णांकडे नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच नेहमीच खरं तर हे दानशूर कार्य त्यांच्या हातातून घडत असते. जेथे दान देण्याची सवय असते तेथे संपत्तीची कमी नसते, आणि जेथे माणुसकीची शिकवण असते तेथे माणसांचीच कमी नसते. अशा माणुसकीतील दुनियेतील राजे माणूस प्रभुदास भोईर अर्थातच अण्णा आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं, मॅच लगेच सुरू करेल, कारण अण्णा सांगतायत की गाड्या पहिल्या बाहेर काढा, कारण अण्णांना देखील मॅच पाहायची आहे. तर मॅच आहे बघा, जय हनुमान सिद्धी करवले विपक्ष शिवतेज तुरमाले. करायचे आहेत 15 बॉल आणि 36 धावा, 15 चेंडू 36 धावांचं लक्ष उरलंय. खूप चांगली स्पर्धा बघा. आज या स्पर्धेची चौथी रात्र, उद्या मात्र या स्पर्धेची अंतिम रात्र असेल. अर्थातच आई गावदेवी या कानपोली गावची ग्रामदेवता, नवसाला पावणारी आई, आणि या गावदेवीच्या नावानं या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. वलिया मॅचच्या दिशेनं 15 बॉल जिंकण्याकरता 36 धावांची आवश्यकता तुरमाले संघाला. मॅच इज ऑन. येस, हा चेंडू देखील बघा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, हलकस बॅटला ब्रश करून सेकंड स्लिपच्या दिशेनं जातोय. सिंगल मिळाली आहे, 15-36 लक्ष आहे, 14 चेंडू आणि आता 35 धावा. या स्पर्धेचे लाडके आयोजक बघा, अक्षय पाटील आमचे, गणेश पाटील, भूषण पाटील, त्रिमूर्ती, त्रिवेणी संगम, आणि या त्रिमूर्तींच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन आज आपण पाहतोय. हा बॉल गोलंदाज स्वप्नील पाटीलचा, इथे मात्र डॉट. बघा स्वप्नील पाटील मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरला होता, अवघ्या 4 धावा याच स्वप्नीलनं दिल्या होत्या दुसरा षटक फेकत असताना. तोच स्वप्नील या मॅच मध्ये देखील कमालीची गोलंदाजी, अप्रतिम भेदक मारा करतोय, तिखट मारा करतोय. बॅट्समन उभा आहे ऋषी, ऋषीनं मात्र या स्विच हिट केलाय डीप कव्हर पॉइंटला, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, मिस फिल्डिंग, चेंडू जातोय सीमापार, चौकार. बारा बॉल 31 गरज, सिद्धी करवले संघ बघा लगेच क्षेत्ररक्षण साजबा, गुलाबी हवा, काय हवा सुटली बघा आल्हाददायक वातावरणामध्ये. आज एन्जॉय करताना आमचे लाडके प्रेक्षक, सर्व प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत, सर्वांचं करूया स्वागत. आज आमचं व्यासपीठ देखील बघा भरगच्च भरलंय,
आज व्यासपीठावर भरपूर पाहुण्यांची मांदी आली फटाक्यांच्या आतषबाजी मध्ये या कानपोली मैदानावर गावदेव मैदानावर आपण पाहतोय फटाके जरा लांब लावा अरे अरे एका स्पर्धेमध्ये आकाशात उडवणारे ऐटम उलट लावलेले मग ते कुठे उडतील हे स्टेजवर इकडे तिकडे पाहुण्यांची पळायची गाई असं काही करू नका दशरथ पाटील असल्यावर फुल मजा येते जाऊया मॅचच्या दिशेनं 12 बॉल 31 धावांची गरज बॉलर कोण आहे पांड्या पांडे येतोय गोलंदाज नवीन बॉलर सिद्धी करवले टीमचा पांड्या सिद्धी करवले गाव म्हटलं तर नक्की आम्हाला भरपूर प्रेम दिलं विक्की पाटील ने याच गावच्या सातत्यानं मी उल्लेख करेन विक्कीच यस 12 बॉल 31 गरज स्टेट ड्राइव्हचा फटका वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल 21 रन्स भरपूर धावा दूर आहेत 11 बॉल आणि 30 धावांची गरज 11 चेंडू 30 धावा हे समीकरण आता हार्ड झालंय शिवतेज तुरमाले संघाला तुरमाले टीम मैदानावर खेळत असताना आपण पाहतोय 30 धावांची आवश्यकता आहे ऑफ ट्रॅकरचा बॉल आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय सिंगल डबल न काही होणार नाहीये मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर इथे मात्र दोन धाव दुसरी धाव घेताना फलंदाज होईल धावची बाद नवीन फलंदाज निलेश मैदानात येईल आणि धावसंख्येचा जर विचार केला तर 10 बॉल आणि 29 धावा या मैदानावर 10-29 म्हटलं तर अशक्य आव्हान आहे परंतु अशक्य हे शक्य करावं लागेल लहरों से डरकर नैया पार नाही होती और कोशिश करणे वाले की कभी हार नाही होती नक्कीच कोशिश म्हटलं तर प्रयत्न करावेच लागतील खूप मोठा स्ट्रगल आहे संघर्ष आहे तुमच्या समोर परंतु संघर्षाची तयारी आता ठेवावी लागेल परिस्थिती ज्यावेळी विरोधात जाते ना त्यावेळी माघार घेण्याऐवजी अगदी संघर्षाची तयारी ठेवावी लागेल उठा संघर्ष करा तुम्हाला टीम तुम्हाला एवढंच सांगेल कारण चेंडू आणि धावांचं अंतर येणारे 10 बॉल 29 धावा 10 चेंडू 29 धावा प्रभाकरजी पाटील देखील वलभगावचे या मॅचचा आनंद घेत आहेत कानपोली गावचे आमचे सरपंच लाडके सरपंच साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत पालेबुद्रुक गावातील सरपंच उपसरपंच साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि मॅचचा आनंद घेताना द चीफ गेस्ट ऑफ इट टुर्नामेंट अण्णा प्रभुदास भोईर या मॅचचा आनंद घेताना परंतु इथे मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय परंतु जेल ड्रॉप जवळ जवळ तिसरा कॅच ड्रॉप झालाय सिद्धी गरवडे टीम कडनं परंतु धावा जास्त आहे त्यामुळे टेन्शन नसेल परंतु धावा जर कमी असते ना तर मग काहीतरी वेगळंच चित्र पाहायला मिळालं असतं काय पाहुण्यांची मांदी आली अजूनही फटाके वाजत आहेत म्हणजे हा पाहुण्यांचं जो आगमन आहे ना खरं तर फटाक्यांच्या अग्रीत आतषबाजीत होताना प्रभुदासजी भोईर सुभाषजी गायकवाड नूरखान चंद्रकांत कोहली देवीदास भोईर तेजस भोईर सूरज भोईर चेतन उलवेकर विजय उलवेकर निवृत्ती पाटील रमेश भोईर किरण शिंदे निखिल भोईर अतिश भोपी हितेश त्याचबरोबर नारायण भोईर आणि संस्कार उलवेकर किती मान्यवर बघा आज या व्यासपीठावर आम्हाला पाहिलं हा प्रेम आहे खरं तर गावदेवी चषकावर हा प्रेम आहे अर्थातच गणेश पाटील अक्षय पाटील आणि भूषण पाटील त्रिवेणी संगम त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर अर्थातच जसं आपण पाहतो ना श्री दत्त दिगंबर अण्णांचे खरंतर घरामध्ये असणारे हे दत्तांचं मंदिर आणि आज आमची त्रिमूर्ती या स्पर्धेचं आयोजन करताना राजकीय चपला बाजूला ठेवल्यात बघा कोणताही पक्ष नाही या स्पर्धेमध्ये आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार करत असताना हा लास्ट 9 चेंडूंचा खेळ बाकी असताना 28 धावांची गरज तिथे मात्र फक्त सिंगल एका दुःखे से कोही होगा फरक नाही पडेगा कुछ भी नहीं हो सकता बिलकुल 44 छग्यों की जरूरत है टीम तुरमाले को तुरमाले संघाला आता इथून मात्र
पुन्हा पुन्हा सांगितलं जाते की इथे चौकार षटकारांशिवाय पर्याय नाहीये. 8 बॉल 27 धावा जय हनुमान सिद्धीकर. टीम पूर्णपणे पकड मजबूत केली आहे. पार्ट जड झालंय मी म्हणेन विजयाचं. शॉर्ट पिच बॉल आहे, डॉट बॉल, विकेट फक्त 2 गेलेत आणि अशा परिस्थितीमध्ये शिवतेज तुरमाले संघ संकटात. बिल्कुल बीच भवर में नैया फंसी हुई है. और कौन सा ऐसा जिगरबाज मांझा होगा तुरमाले टीम का जो इस नैया को उस पार किनारे तक लेके जाएगा. मनावा लागेल कठिन 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 प्रसंग आहे. यस, हा चेंडूल हिट केलाय चांगला परंतु वाडी शिकाऊ कॉर्नरला पायानं अडवण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. अण्णा ज्यावेळी स्पर्धेला येतात सडलताने मदत करतायत. बघा या स्पर्धेला रोख रक्कम 25,000. इथे मात्र एकदा जोरदार टाळ्या वाजवूया अण्णांसाठी. 25,000 एवढी रक्कम या स्पर्धेसाठी दिली आहे. अण्णा तुमचं मनापासून आभार. जेवढं कौतुक करावं तेवढं आम्ही प्रत्येक स्पर्धेला पाहतो. अण्णा येत असतात, नुसती आवड नाही क्रिकेटची तर सवड देखील आहे त्यांच्याकडे. आणि सवड कडून आवड निर्माण होताना स्पर्धेला आर्थिक सहकार्य देखील करताना प्रभुदास भोईर अण्णा तुमचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. 6 बॉल आणि 26 धावा मॅच कडे पाहिलं तर आता कठीण 23 धावांची गरज आहे. 6 बॉल 23 फटकेबाजी फटकेबाजी आक्रमक पवित्र अग्रेसिव्ह बॅटिंग स्टार्ट मी बॅटिंग करावी लागेल. हा मात्र हवेमध्ये केलाय. पुन्हा इथे क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. क्षेत्ररक्षक मात्र तोपर्यंत पोहोचला देखील. काय दूरवरचं अंतर कापलं स्वतः गोलंदाजाने आणि टिपलेला हा झेल. विकेट क्रमांक 33 मिळते. क्रिकेट शान गावते चषक गाय जन छान. शिवतेज तुरमाले संघाकडून मिळाला जो खेळतोय जय हनुमान सिद्धी करवले संघातून. आणि हा मात्र आणखी एक धक्का. तर रिवाज सर, खरे अर्थाने यानंतरचा सामना असणार आहे तो पालेश्वरी पाले बुद्रुक आणि 80 रन खेरणे या दोन संघादरम्यान. तर पालेश्वरी पाले बुद्रुक संघाच्या संघनायकाला विनंती आहे की सगळे खेळाडू स्टेजच्या समोर या आणि स्टेजच्या समोरूनच तुम्ही मात्र लाईनअप करून मैदानामध्ये जायचं आहे.
त्याच्यामुळे विनंती असणार आहे की हा सामना जर संपेल ना आम्ही लगेच सन्मानतर घेऊच, पण तुम्ही मात्र सामना लगेच सुरू करायचा आहे. त्याच्यामुळे पालेश्वरी पालेपत्रू संघाच्या संघनायकाला विनंती आहे की स्टेजच्या समोरून तुम्ही मैदानाकडे रवाना व्हायचं आहे, लाईनअप करून ही विनंती असणार आहे. निश्चितपणे दिनेश सर, कारण ही डिसिप्लिन खूप चांगली आहे या स्पर्धेमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये खेळला आहे जेल काली क्षेत्ररक्षक पोहोचलाय देखील, आणि आणखी एक सलग चौथा विकेट. काय नयनची गोलंदाजी, नयनयुक्त अगदी इथे कामगिरी करत असताना नयन पाटील मिळवतो चौथी विकेट. गोलंदाजी ज्या पद्धतीने आपण पाहतोय, चार विकेट लगातार नयननं टिपलेत, आणि या षटकातले आता मात्र शिल्लक आहे चेंडू फक्त दोन. पाचवा विकेट देखील मिळेल का हा प्रश्नचिन्ह होता, मात्र इथे एक सिंगल कंप्लीट. फक्त औपचारिकता बाकी आहे, मॅच मध्ये मजा नाहीये. मॅच मध्ये आपण बघितलं तर कोणत्याही प्रकारची रंगतपणा नाहीये. लास्ट बॉल फक्त बाकी, लगेच आपण व्यासपीठावर शुभसन्मान घेणार आहोत. परंतु पालेश्वरी पालेबुद्रुक संघ, तुम्ही लगेच स्टेजच्या समोरून मैदानात उतरायचं आहे. खूप चांगली शिस्तता आहे या स्पर्धेमध्ये. बघा, बरोबर पहिल्या सत्र संपायच्या आतमध्ये दोन्ही कर्णधार येतात, वेळेचा पूर्णपणे सदुपयोग केला जातो या स्पर्धेमध्ये. लास्ट बॉल, वेल निघून गेली, आणि वेल निघून गेल्यानंतर आलेला षटकार. बघा, पावसात भिजल्यानंतर छत्री उघडून काहीच उपयोग नाहीये. वेल निघून गेली, सत्ता संपली, आता गप्पा बसावं लागेल. मॅच इज फिनिश, सामना जिंकलाय. इथे मात्र सिद्धी, या ठिकाणी सिद्धी करवले संघानं. ही उंच भरारे घेताना प्रभुदासजी भोईर, रामचंद्र पाटील साहेब, आपण या सगळ्यांनी या प्लीज. सन्मान होतो एका महान आणि आदर्श व्यक्तिमत्वाचा. मदनजी मते साहेब सरपंच, प्लीज आपण.